इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण शहरातील जोशीबागमध्ये प्रसिद्ध असणारा जोशीबागच्या राजाच्या आरतीचा मान भाजप महिला मोर्चा कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रिया शर्मा यांना मिळाला. कल्याणमधील मानाचा गणपती मानला जाणारा जोशीबागच्या राजाच्या आरतीचा मान मंडळाचे संस्थापक महेंद्र मिरजकर यांनी प्रिया शर्मा यांना दिला. यावेळी खासदार कपिल पाटील यांनी सुद्धा दर्शन घेतले. तसेच प्लास्टिकला टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा असे आवाहन सर्व नागरिकांना केले. यावेळी गटनेता वरुण पाटील, नगरसेवक सचिन खेमा, राजाभाऊ पातकर, युवा मोर्चा अध्यक्ष भगवान म्हात्रे, शहर सरचिटणीस भावना मनराजा, जिल्हा सचिव हेमा चन्ने, मल्लिका पुजारी, कल्पना पिल्ले, प्रीती चित्ते, नम्रता चव्हाण, बीना तिलावत, मित्तल, स्मिता जाधव, कमलेश यादव आदी पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज आपला जोशीबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आजच्या आरतीचा जो मान आहे त्या कल्याण जिल्ह्याच्या भाजपाच्या महिला सरचिटणीस श्रीमती प्रिया शर्मा, त्याचप्रमाणे नम्रता चव्हाण, प्रीती चित्ते आणि या कल्याण शहराच्या गणेशोत्सव नवरात्रोत्सव महामंडळाच्या महिला अध्यक्ष सौभाग्यवती कमलेश यादव असे सर्व आमचे मित्रपरिवार आणि आज आम्हाला लाभलेले आमचे लाडके खासदार कपिलजी पाटील यांनी जोशीबागच्या राजाचे दर्शन केले आणि त्या दर्शनामध्ये त्यांना असं आढळून आलं छोट्याशा गल्लीमध्ये जोशीबागचा राजा कसा येतो असा प्रश्नचिन्ह सर्व नागरिकांना पडलेला आहे. आणि की राजा राजाच असतो, प्रजा प्रजा असते, राजाच राजाच राहणार. किती आले किती गेले, राजा राजाच आहे. माननीय श्रीमती प्रिया शर्मा आपल्या शब्द दोन शब्द मांडणार आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की संस्थापक या नात्याने की जोशीबागच्या राजाचं नाव लौकिक करावं अशा सर्व लोक मैत्रीण मित्रमंडळांनी जे वसा घेतलेला आहे जोशीबागचा राजा हा वसा हे कायम ठेवतील ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार. पहिले तर सर्व नागरिकांना गणपती उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज गणपतीचा सातवा दिवस आहे, सातवी माळ, आणि त्याचा एक गणपतीचा वार बुधवार, आणि त्यानिमित्ताने आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाला हा मान मिळालेला आहे. जरी प्रतिनिधित्व मी करत असली तरी आमच्या पूर्ण जिल्ह्यातनं सगळ्या ग्रुपच्या आणि सगळ्या मोर्चाच्या महिला अध्यक्ष मोना टिटोळा आंबिवनीपर्यंतच्या सर्व महिला इथे आलेल्या आहे. आणि इथे आरती केल्यानंतर आम्हाला असा अनुभव आहे, आम्ही दरवर्षी इथे आरती करत असतो, एक आरती आमची असतेच, आणि तिथे केल्यानंतर आम्हाला एक शांतीचा अनुभव इथे होतो. आणि म्हणून दरवर्षी जी संख्या आहे आमची महिलांची ती प्रत्येक आरतीला ही द्विगुणित होत असते, वाढत असते. आणि आज यावेळेस तर महिला मोर्चाच्या दोन तीन आरत्या झाल्या, पुढच्या वेळेस तर प्रत्येक रोज एक आरती मला वाटते आम्ही महिला मोर्चा मिळून करू शकतो. आणि इथे आपण बाप्पांची आरती केल्यानंतर एक समाधान मिळते. आणि एवढी मोठी मूर्ती लालबाग, बऱ्याच जणांना लालबागचं बरंच अट्रॅक्शन असते, पण लालबागचं एक प्रतिरूप महेंद्र मिरजकर यांनी इथे कल्याणमध्ये आणून जे लोक लालबागपर्यंत जाऊ शकत नाही किंवा त्यांची प्रतिमा बघण्याची ज्यांना इच्छा असते त्या सगळ्यांचं एक जे आहे मनोरम ते इथे पूर्ण केलेलं आहे. तशी मूर्ती त्यांनी इथे बसवली. इथे बऱ्याच जणांच्या त्यांनी ज्या काही मनोकामना मागितलेल्या आहेत त्या मनोकामना पूर्ण होतात आणि लोक इथे फेडण्यासाठी दरवर्षी येत असतात हे मी स्वतः डोळ्यांनी बघत असते. आणि महेंद्र मिरजकर दरवर्षी याचं जे जोशीबागच्या राजाचा हा जो आहे नवीन नवीन नाव लौकिक मिळवण्याचा उपक्रम हा दिवसेंदिवस एवढा प्रसिद्ध होत आहे, तर याच्यामागे खरंच काहीतरी कारण आहे. आणि खरं म्हणजे गणपती म्हणजे आपला श्रद्धेचा एक विषय आहे आणि ती श्रद्धा म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आहे. तर भारतीय जनता पार्टीतर्फे ह्या जोशीबागच्या राजाचे जे संस्थापक आहे महेंद्र मिरजकर आणि त्यांची ही पूर्ण टीम जी नेहमी रात्रंदिवस त्यांच्याबरोबर उभी असते त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा जोशीबागचा राजा हा एक दिवस लालबागच्या राजासारखा नक्कीच प्रसिद्ध होणार अशी माझी तुम्हाला महिला मोर्चाच्या वतीने मला सांगावंसं वाटते. आणि त्यामुळे खूपच आनंद आहे. आणि आज आमच्या आरतीच्या दिवशी असा योगायोग झाला की आमचे खासदार कपिल पाटील साहेबसुद्धा इथे येऊन गेले, तर महिलांचा उत्साह अजूनच वाढला आहे. त्यामुळे आता फक्त आरतीचं आम्ही वाट बघतो आहे. आणि धन्यवाद, तुमचाच असा आशीर्वाद देवाकडे. फक्त आज हीच मागणी करायची आहे की देशाच्या देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी खूप चांगलं काम करतायत. आणि आज आम्ही आरतीमध्ये फक्त हेच मागणं मागणार आहे की असा आमचा जो पंतप्रधान आहे हा कंटिन्यू जोपर्यंत आमचा देश एका स्थिर लेवलला येऊन थांबत नाही तोपर्यंत आम्हाला हाच पंतप्रधान लाभावा ही प्रार्थना करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने ही आरती घेणार आहोत. एवढं बोलते, धन्यवाद, जय हिंद. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. अशाच नवनवीन घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्या परिसरातील घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा क्रमांक 9320420420 आणि आम्हाला ईमेल करा इंडिया टीव्ही न्यूज ऑनलाईन @gmail.com.